सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला मालेगावात बॅनरबाजीमधून विरोध होत असल्याचे समोर आले आहे. विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत मालेगावात भामरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधासह बाहेरील विरोधाला देखील भामरे यांना सामना करावा लागणार आहे. मालेगाव, मालेगाव बाह्य, सटाणा, बागलाण यांसह विविध भागातून सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला पक्षातीलच कार्यकर्त्यांसह नागरिकांनी देखील विरोध केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर काही दिग्गज राजकीय मंडळींनी धुळे भाजपा लोकसभेचा उमेदवार बदलण्यासाठी वरिष्ठ स्तरावर फिल्डिंग लावल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच वाढता विरोध पाहता डॉक्टर सुभाष भामरे यांना यंदाचा विजय मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पक्षश्रेष्ठी जनभावनेचा आदर करत उमेदवार बदलणार की पुन्हा भामरेंना संधी देणार याकडे धुळे लोकसभा मतदारसंघातील दिग्गजांसह अनेकांचे लक्ष लागून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा पारंपरिक गड असलेला धुळे लोकसभा मतदारसंघ हा अलीकडच्या 20 वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आला आहे. अनेक वर्षांपासून भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या मतदारसंघात बघायला मिळाली आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पक्षांतर्गत नाराजीसह मतदारांच्या नाराजीचा फटका सुभाष भामरे यांना बसण्याची शक्यता असल्याचं एकंदरीत वातावरणातून दिसून येत आहे.